सगळ्यांना, आज आपण बनवणार आहे बटर चिकन। त्यासाठी लागणारं साहित्य, दोन मीडियम साईजचे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत, दोन मीडियम साईजचे टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेले आहे, 50 ग्रॅम काजू घेतलेले आहेत, मी हे आखे काजू घेतलेले आहेत, तुम्ही तुकडा काजू वापरला तरी पण चालेल, 200 ग्रॅम चिकन आहे, 2 चम्मच मी बटर घेतलेलं आहे, 1 चम्मच गरम मसाला घेतलेला आहे, 1/2 चम्मच मी कसुरी मेथी घेतलेली आहे, चवीनुसार मीठ, लाल तिखट 1 चम्मच आणि आला लसूणची पेस्ट 1 चम्मच घेतलेली आहे। आपण आता हे मॅरिनेशन बनवून घेऊया। पहिले चिकन ॲड करायचं, त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ, हे मिक्स करून आपल्याला हे बघा असं छान मिक्स झालेलं आहे। आता आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे चिकन। हे बघा मी पॅन गरम करत ठेवलेलं आहे, मी 1/2 चम्मच तेल गरम करून घेते, ते आपल्याला पूर्ण पॅनला स्प्रेड करायचं आहे आणि ह्याच्यावरती आपल्याला चिकन परतवून घ्यायचं आहे। हे बघा तेल आता छान गरम झालेलं आहे, ह्याच्यामध्ये आपण चिकनचे पीस टाकून घेऊयात आणि आपल्याला चिकनचे पीस एकदम पातळ ठेवायचे आहेत। चिकनचे पीस आपण पातळच ठेवल्यामुळे ते लगेच फ्राय पण होतात आणि खायला पण एकदम छान लागतात। हे बघा एका बाजूने आता छान चिकन फ्राय झालेलं आहे, आता दुसऱ्या बाजूने पण आपल्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे। हे बघा दोन्ही बाजूनी छान मी चिकन फ्राय करून घेतलेलं आहे, आता आपल्याला हे चिकन काढून घ्यायचं आहे। आता मी हे चिकन काढून घेते। याच पॅनमध्ये आपल्याला 1 चम्मच आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की आपल्याला 2 चम्मच बटर टाकून घ्यायचं आहे। याच्यामध्ये आपल्याला हा चॉप केलेला कांदा टाकायचा आहे। हा आपल्याला लालसर होईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे बटरमध्ये छान। हे बघा आपला कांदा छान भाजलेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे। ह्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊया आणि काजू पण टाकून घ्यायचे। हे मिश्रण आपण चांगलं मिक्स करून घेऊयात। याला आता आपण झाकण लावून छान शिजवून घेऊयात। एकदम मऊ पडलं पाहिजे टोमॅटो वगैरे। ह्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घेऊयात। आणि आता आपण झाकून 1-2 ते 3 मिनटं आपण शिजवून घेऊयात। हे बघा 5 मिनटं मी वाफेवरती हे शिजवून घेतलेलं आहे, तरी पण ह्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी टाकून परत एकदा आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। एक परत 2 ते 3 मिनटं आपल्याला वाफ पडून घ्यायचे। पूर्ण मऊ असा कांदा झाला पाहिजे आणि टोमॅटो पण झाला पाहिजे। हे बघा पाणी आता थोडंसं आटलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला 2 चम्मच रेड चिली पावडर टाकून घ्यायचे। बघा रेड चिली पावडर एकदम मिक्स झालेली आहे आता ह्याच्यामध्ये। आता 2 मिनटं फक्त आपल्याला ह्याला एक वाफ काढून घ्यायची आहे। हे बघा किती छान तेल सुटलेलं आहे। आता हा मसाला आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा थंड करून घ्यायचा आहे, त्याच्यानंतर ह्याची आपल्याला फाईन पेस्ट बनवायची आहे आणि फाईन पेस्ट केल्यानंतर आपल्याला ही गाळून घ्यायची आहे, कारण की बटर चिकन हे क्रीमी स्ट्रक्चरचं असतं, सो आपल्याला हे फाईन पेस्ट केलेली असेल ती गाळून घ्यायची। आता आपण ह्या पॅनमध्ये 1 चम्मच आपण बटर टाकून घेऊया। हे बघा आता बटर छान मेल्ट झालेलं आहे। आता आपण फाईन पेस्ट करून घेतलेली ती टाकून घेऊया। हे बघा मी पूर्ण पेस्ट टाकून घेतलेली आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला एकदम थोडीशी साखर टाकायची आहे। आता ह्याच्यावरती आपल्याला कसुरी मेथी टाकून घ्यायची आहे। ही बघा मी कसुरी मेथी टाकून घेतलेली आहे। आता ह्याच्यावरती आपल्याला गरम मसाला टाकायचा आहे, 1/2 चम्मच गरम मसाला टाकायचा आहे। हे बघा आता हे तयार झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण चिकनचे पीस टाकून घेऊया जे आपण फ्राईड केले होते ते। आता बघा हे छान मिक्स करून घेतलंय मी।
आता एक 2 मिनिटं आपल्याला एक छान उकळी घेऊन घ्यायची ह्याला आणि मग त्याच्यानंतर आपण खाऊ शकतो. हे बघ किती छान उकळी आलेली आहे. आता आपण हे सर्व करून घेऊयात.